नुकताच UPSC CDS कॉमन डिफेन्स सर्व्हिसच्या परीक्षेचा निकाल 24 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बुलढाण्याच्या अपूर्व पडघांने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखविली आहे. अपूर्व गजानन पडघान हा सैन्य दलाच्या तिन्ही विभागाच्या संयुक्त परीक्षेत देशातून पहिला आला आहे. या कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचेच नव्हे तर राज्यात शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बुजरुक गावाचा मूळचा रहिवाशी अपूर्व गजानन पडघानने आपले सर्व शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण केले आहे. कधी नागपूर, कधी पुसद, तर कधी अकोला. वडील पोलिसात असल्याने नेहमीच्या बदल्यांमुळे अपूर्वालाही विविध गावात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. मात्र अपूर्वाने आपल्या अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. लहानपणापासूनच अपूर्व अभ्यासात हुशार असल्याचं आईकडून सांगण्यात आलं. अपूर्वच्या या अभूतपूर्व अशा दैदिप्यमान कामगिरीमुळे अपूर्वच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. नेहमी खोडकर वाटणाऱ्या आपल्या मुलाने देशातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून आपलं नाव केल्याची भावना अपूर्वच्या आईची झाली आहे. अपूर्वचे वडील गजानन पडघान यांनीही आधी मेरा गावचे नाव चमकावले होते. ते 28 वर्षाआधी MPSC परीक्षा पास करून अपूर्वचे वडील MPSC निवड झालेले पोलीस अधिकारी. वडिलांच्या पायावर पाय ठेवून देशसेवेत आपणच देशाची सेवा करावी या भावनेने अपूर्व झपाटलेला होता. आपलं मेकॅनिक इंजिनिअरिंग सुरू असतानाच त्याने UPSC CDS पदाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तो देशातून पहिला आलाय. अपूर्वाने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल गावातच नव्हे तर शहरात त्याचं मोठं कौतुक होत आहे. आज UPSC सारख्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी आहे. त्यामुळे इतर विद्यार्थी अपूर्वाचा आदर्श घेऊन UPSC सारख्या परीक्षेत यश संपादित करतील अशी भावना यावेळी अपूर्व यांनी बोलून दाखविली आहे. सर्वत्र अपूर्वचे कौतुक होत असताना राज्य सरकारला मात्र याबाबत कौतुक नसल्याची खंत अपूर्वचे मामा यांनी बोलून दाखवली. अजून कुठल्या नेत्याने वा मंत्र्याने अपूर्वचे अभिनंदन केले नाही. सर्वसाधारण कुटुंबात जन्म दिल्या अपूर्वने सर्वांशी हसत खेळत राहून आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिल्यानेच हे सर्व शक्य झाले असल्याची भावना अपूर्वच्या आजीने व्यक्त करून दाखवली. एरवी खोडकर वाटणारा अपूर्व इतकी मोठी कामगिरी करून दाखवेल यावर आजीबाईंचा विश्वास बसत नव्हता. मात्र अपूर्वची एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द व त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी यावरून बाळाचे पाय आजीबाईंना आधीच पाळण्यात दिसले होते. CDS नावाच्या परीक्षेत तिन्ही सैन्य दलासाठी निवड केली जाते. यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या कोणत्याही एका शाखेसाठी निवड केली जाऊ शकते. मात्र अपूर्व अव्वल आल्याने त्याला वाटेल त्या सैन्य दलात भरती होता येईल. पण त्याने देशसेवेच्या या व्रतासाठी एअरफोर्स निवडली असल्याचं त्याने सांगितलं आहे. या सर्व गोष्टी युवकांनी स्वयंप्रेरणा घेऊन आपल्या ध्येय निश्चित करून त्यानंतर त्याचे टप्पे पाडून एक एक टप्पा पादांकरात केला पाहिजे असल्याचा सल्ला आजच्या युवकांना देतोय. नक्कीच एका छोट्या गावातून आल्यामुळे व्हायचं असं की म्हणजे सुरुवातीला आमची परिस्थिती वगैरेशी आम्हालाही झुंजावं लागलं होतं. तसंच माझे पप्पा सर्व्हिसमध्ये असल्यामुळे ते नेहमीच माझ्यासोबत होते असं नाही. त्यांना बऱ्याच वेळेस दौऱ्यांवर वगैरे किंवा बाकी दुसऱ्या जागी ट्रान्सफर झालेली असायची म्हणून तिकडे राहावं लागायचं. तर बऱ्याच वेळा मला आणि माझ्या मम्मीलाच सगळं मॅनेज करावं लागायचं. त्या सकटच कधीकधी जे महत्त्वाचे पुस्तकं वगैरे असतात ते लवकर अवेलेबल न झाल्यामुळे ते मागवावं लागायचे. मग ते त्यांना थोडा वेळ लागायचा. अशा काही गोष्टी होत्या ज्यांच्यामुळे कधीकधी थोडा वेळ लागायचा ज्या गोष्टी कव्हर करायच्यात किंवा काही टॉपिक्स किंवा काही जे पुस्तकं वाचायच्यात त्याच्यात. पण तेच की त्या गोष्टीचं इतकं मनावर न लावून घेता जसं जसं जे अवेलेबल होईल आणि जशी परिस्थिती तेव्हा आपल्यासमोर उपस्थित आहे तिचा सामना करत पुढे जाणे हेच एक उपाय तेव्हा उरलेला होता. तर त्यामुळे जसं जेव्हा जी कामगिरी आवश्यक होती तशी ती केल्या गेली. मला ज्या स्टेजला आज पोचता आलं त्या स्टेजपर्यंत पोचायला नक्कीच माझ्या आईवडिलांचा मला भरपूर आधार राहिला आहे. पण त्यासोबतच माझं असं मत आहे की माझ्यासारखे जर अजून मुलं घडायचे असतील तर त्यांना नक्कीच महाराष्ट्र शासनातर्फे प्रोत्साहनाची खूप गरज राहणार. आणि त्यासाठीच जसे आपल्या अभ्यासिका असतात, या एक्झाम्सबद्दलची अवेअरनेससाठी वेगवेगळे कॅम्पेन्स असतात, हे सगळे आपल्या शासनाकडून जर झाले तर नक्कीच विद्यार्थ्यांना बरीच मदत होईल. आधीपासून म्हणजे तसं अपूर्व खूप खोडकर आहे पण त्याला जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर मी टार्गेट ठेवत गेली की तू एवढं करायचं आहे मग तू पूर्ण वेळ तुझी मस्ती कर, काही पण कर,
तो त्याचं जेवढं त्याला मी दिलेलं आहे तेवढं केल्याशिवाय तो त्याचं काम खेळायला किंवा असं बाहेर जात नव्हता. जेवढं आहे त्याचा अभ्यास त्याच्यात तो नेहमी म्हणजे अव्वल राहिलेला आहे. सक्सेस त्याला पहिल्यापासून ज्या स्पर्धा परीक्षा देता आला तो लहानपणापासून त्याचंच नक्की हे फळ आहे असं मला वाटतं. एका दिवसाची तयारी नाही आहे ही. कमी लोक आणि युपीएससी मध्ये तुम्ही बघ किंवा हिंदी रायटर लोक खूप असतात तर त्यांनी गावातलेही लोक तिकडे पुढे गेले पाहिजे. तर त्या दृष्टीने याच्याकडनं प्रोत्साहन घ्यावं लोकांनी. तसंच थोडं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा याच्याकडे थोडं हे करून त्याचं म्हणजे त्याच्या यशाची नोंद घ्यायला पाहिजे ही एक अपेक्षा मी तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो. आधी असं वाटायचं किंवा हा थोडासा खोडकर उतरा म्हणा किंवा हा थोडा होता खोडकर. पण तेव्हा असं वाटतं की हा या लेवलला किंवा या मेजॉरिटीला पोहोचेल असं वाटत नव्हतं. पण जेव्हा त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतली BNIT ला तेव्हापासून त्याच्यामध्ये चेंजेस ऑब्झर्व केले तर त्यानंतर अपेक्षा होत्या की बाय खरंच पुढे जावं आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या आमचे आताच भरपूर आनंद झाले. काय सांगावं हे समजत नाही. किती आनंद झाला. खूप छान आहे. खूप हुशार आहे. आपला कधून एक मुलगा मला भगवंताने दिलेले आहे. माझ्यावर खूप त्याचे अभिनंदन करते मी पांडुरंगाचं की त्यानं माझ्या घरात मध्ये एवढं जसं दाखवलं मला हे. खूप 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 हुशार होता. अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्यानं. अभ्यासाशिवाय एकच अभ्यासात बसला म्हणजे कुठं काही दुसरं करायचंच नाही असं होता. आता घरची परिस्थिती चांगली आहे साधारण. पण आमच्या राज्यात काहीच नव्हती परिस्थिती. आमची माझी मुलं बी तितकेच हुशार होती. पण माझ्या मुलाला मला शिकवता नाही आलं इतकं पुढं. त्यात माझी मुलं बी क्लास वन होण्यासाठी होते. तुमची मुलं सध्या एकदम छान पायातले बुट नीट काढत माझं दर्शन घेते ना ती. अशी मुलं आहेत माझी. मुलं नातू सुना सर्व परिवार माझा गोकुळ आहे. असं गोकुळच वाटतंय मला. बापा काय सांगावं तुम्हाला. आता माझा आनंद मलाच माहिती किती येत. असं येणं म्हणजे काय मामूली गोष्ट आहे का. असं वाटत नव्हतं आम्हाला. पण आम्हाला ते देवानंद जसं चांगलं जे आहे त्याला याच्यात मध्ये असं. MCA न्यूज करिता आनंद जवंजाड बुलढाणा.